नमस्कार मंडळी, दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे संगम माऊली हे तीर्थस्थळ सातारा शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि वेन्ना यांना त्यांच्या संगमावर स्थित आहे. खाजगी वाहनाने आला तर ह्या स्थळाच्या अगदी नजीक आपले वाहन आपण लावू शकतो. कृष्णा नदीच्या पलीकडचे रामेश्वर मंदिर फार सुंदर दिसते. डाव्या बाजूस काही समाध्या आणि तुळशी वृंदावने आहेत. त्यानंतर आपण सरळ आल्यानंतर आपल्याला भरतवर्ष सम्राट छत्रपती श्री शाहू महाराज यांची समाधी दिसते. ही परमप्रतापी छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती श्री शाहू महाराज यांची समाधी. शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्या मागेच असलेल्या काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यास आपण जातो. पायऱ्या चढून वर गेल्यानंतर डाव्या बाजूला ही मारुती प्रतिमा स्थापित दिसते. मंदिरासमोरची ही दगडी दीपमाळ मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालते. मराठा स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण असणारे हे शिवमंदिर श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी 1735 मध्ये बांधले. नंदी मंडपाच्या खाली अनेक पौराणिक शिल्पे कोरलेली असून ती मराठा स्थापत्य शैलीचे वेगळेपण ठळकपणे दर्शवतात. संपूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणात बांधले असून याची शिल्पकला मोहित करते. आता आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये प्रवेश करतो. सभा मंडप, अंतराळ मंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. गर्भगृहाबाहेर डाव्या बाजूस श्री गणेशाची तर उजव्या बाजूस पार्वती मातेची मूर्ती दिसते. आता आपण गर्भगृहामध्ये दर्शन घेण्यासाठी प्रवेश करतो. हे श्री काशी विश्वेश्वराचे शिवलिंग. मंदिराच्या सभा मंडपामध्ये असलेली ही दगडी आसन व्यवस्था फार सुरेखपणे बसवली आहे. मंदिराभोवती परकोटाचे संरक्षण दिलेले आढळून येते. कळस ते पाया हा अद्भुत बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे. कृष्णा आणि वेन्ना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे स्थळ अतिशय प्राचीन असून येथे प्राचीन तसेच नंतरच्या काळामध्ये मंदिरे उभारली गेली आहेत. मंदिराच्या भोवतीने ओवऱ्या बांधलेल्या दिसून येतात. या कोपऱ्यातील वास्तूमधून वरती जाण्यासाठी जिना आहे. कृष्णा आणि वेन्ना या नद्यांचा संगम, परिसरातील प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक व्यक्तींच्या समाध्या या स्थळाला दक्षिण काशी म्हणून ओळख प्राप्त करून देतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला आवर्जून कळवा. हर हर महादेव.